स्वतःचे दुःख विसरून सतत आनंदी राहावे आणि देवाने जे दिले ते हसतमुखाने घ्यावे असा कानमंत्र ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सलाम आशा या कार्यक्रमात रसिकांना दिला. आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, बोडके, नाशिकचे आमदार जयंत जाधव, आमदार बापू पाठारे आदी उपस्थित होते. आशाताईंच्या नावे पुरस्कार सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. यावेळी आशाताईंची निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. महापौरांच्या खास फरमाईशीमुळे गायलेले ओ मेरे सोना रे सोना हे गीत, पुण्यातील दिवस, गाण्याचा प्रवास, त्यासाठी केलेली खडतर तपश्चर्या, आजपर्यंतचा 11,000 गाण्यांचा प्रवास, त्याचबरोबर अस्सल सुगरणीच्या टिप्स हे पुणेकर रसिकांना ऐकायला मिळाले. ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना. राजकारणात मला सगळेच नेते आवडतात, मात्र स्पष्ट वक्तेपणामुळे राजकारणाला मी फिट नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. गायनाच्या क्षेत्रात आल्यानंतर उमेदवारी करताना किशोर कुमार यांच्याबरोबरचे किस्से सांगितले, त्यांच्या खट्याळ स्वभावाचे काही मजेशीर प्रसंग ऐकवले. वडील दीनानाथ यांची नाटक कंपनी बंद पडल्यानंतर पुण्यात केलेली पहिली एंट्री सांगताना त्यावेळच्या पुण्याचे वर्णन आशाताईंनी केले. माझ्या जाळ्यात गावला मासा या पुण्यात गायलेल्या पहिल्या गाण्याची आठवणही त्यावेळी सांगितली. मराठीत 1600 गाणी गाण्याचा उच्चांकही आशाताईंच्याच नावे असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. निवडक गाणी न गाता मिळेल ते गाणे गात गेले. माझ्या पदरात 3 मुले होती, त्यांच्यासाठी पैसे जमवायचे होते. मुलांना मोठे करताना होणारी ओढाताण या आठवणी पुन्हा जागा झाल्या आणि मानपत्रात त्यांच्याविषयी लिहिलेले शब्द ऐकून आशाताईंचे डोळे पाणावले. वयाच्या 60व्या वर्षी 11,000 गाणी गाण्याचे गणित केले तर दिवसाला 4-5 गाणी असे होईल. स्वतंत्र व्यक्तिमत्व सिद्ध करतानाही बरेच कष्ट झाले. क्षेत्रातील अनेकांशी टक्कर कशी द्यावी हे समजत नव्हते. त्यावेळी इंग्रजी चित्रपट पाहून वेस्टर्न गायकाची स्टाईल हिंदी गाण्यामध्ये आणली आणि स्वतःचे वेगळेपण निर्माण केले. लहान वयात वडिलांनी केलेले गाण्याचे संस्कार गळ्यात इतके उतरले आहेत की आजही त्यांनी शिकवलेल्या चीजा आठवतात असे त्यांनी सांगितले. आजही गाण्याचा रियाज रोज करते, त्याशिवाय या वयात गाताच येणार नाही असे त्या म्हणाल्या. आवाज टिकवण्यासाठी कधीही दही आईस्क्रीम खाल्लेले नाही, वाईन सिगरेट पाहिलेली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मला मला अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी त्यांना मी भेटलेले, नंतर सगळ्याच लोकांना. आता अतिशय जुनी गोष्ट आहे, अतिशय मला वाटतं 25 वर्षाचे असतील तेव्हापासून मी शरद पवारजींना ओळखते आणि त्यांच्या बरोबर मी खूप वेळेला जवळ बसून खूप बोललेले आणि फार चांगले संबंध आमचे. आता सगळीच माणसं चांगली आहेत, यहां जाऊ के वहां जाऊ, इधर जाऊ या उधर जाऊ, सगळीच माणसं मला आवडतात. त्यामुळे मी एक पक्ष घेतला तर मग दुसऱ्या पक्षाचं काम का नको. आपण सगळ्या पक्षांच्या मागे उभे आहोत, आपण सगळ्यात जाऊत. गाणाऱ्याने नेहमी सगळ्यांचा असावं. कलाकार हा फक्त कलाकारच चांगला दिसतो, तो कुठल्याही राजकारणात पडला की त्याची कला बरोबर राहत. तुम्हाला असं वाटतं की आणि आपण राजकारण कसं करणार, आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य राजकारणातलं कधी काही गुलगडता आले नाही घड्या, तर आपण काय राजकारण करणार. ज्यांना काळ वेळ स्थळ वय याचं बंधन कधीच नसतं. वयाच्या 53व्या वर्षी पक्षाचं तरुण नेतृत्व म्हणून माझ्याकडे आज पाहिलं जातं. 78 वर्षी आशाताईंचा आवाज तरुणाईचा आवाज म्हणून ओळखला जातो. राजकारण्यांना जसं निवृत्तीचं बंधन नसतं, कलाकाराला देखील निवृत्तीचं बंधन नसतं. कारण या दोघांनी कधी निवृत्त व्हायचं हे जनता ठरवत असते.
राजकारण करून कलाकार आपली कारकीर्द धोक्यात घालतात, तर विविध कला करून राजकारणी आपली कारकीर्द वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। अशातही 1933 साली जन्माला आलेला हा सूर आजही आपल्याला सगळ्यांना सातत्याने हवा हवा असा वाटत असतो। यावरूनच या आवाजामध्ये केवळ सूरच नव्हे तर विलक्षण अशा प्रकारची जादू असली पाहिजे याबाबत कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही। खरं तर तुमच्या आशाताईंच्या आवाजाबद्दल मी बोलणं म्हणजे अथांग समुद्राबद्दल एखाद्या झऱ्यानी बोलण्यासारखं आहे, परंतु आजकालच्या जमान्यात एखाद्याबद्दल चांगलं बोलायची संधी ही अभावानंच आपल्याला मिळत असते, आणि त्यामुळं भरभरून बोलल्याशिवाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहत नाही। आशाताईंचा आवाज ऐकून बरेच ऋतू हिरवे आणि बरवे पण झालेले आहेत। मन विचलित झालं असताना, थोडस दडपणाखाली आलं असताना तुमचा आवाज ऐकला की रणरणत्या उन्हात तुषारात न्हाऊन निघाल्यासारखं वाटत असतं। तुमची कुणाशीच तुलना होऊ शकत नसली तरी तुम्ही म्हणजे संगीत क्षेत्रातल्या सचिन तेंडुलकर आहात असं, किंवा सचिन क्रिकेट मधला आशा भोसले आहे असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही।